आमच्या गावच्या घरी अंगणामध्ये आमच्या बाबांनी अनेक पक्ष्यांना इतकं आपलंसं केलं आहे की ते भूक लागल्यावर आमच्या घरी अंगणात येतातच. पण त्यांना हेही कळतं की इथे आपल्याला सुरक्षित वातावरण आहे, म्हणून अनेक रानातले पक्षी आमच्या घराच्या शेजारी अगदी जवळ वाटेल तिथे घरटं बनवतात. यामध्ये नीट बघा, एक घरटं दडलेलं दिसतं आहे. त्यांची मम्मी किंवा पप्पा सोबत आहेत. मला साधारण 3 पिल्लं त्यात दिसत आहेत. अनोळखी माणसं जवळ आली की ते मम्मी पप्पा आणि पिल्लं घाबरतात, पण आमच्या कुटुंबातील कोणी असलं तर बिनधास्त आमच्यासमोर येतात. अगदी त्यांचा चिवचिवाट किलबिलाटसुद्धा चालू असतो. हे सगळं बघून खूप छान वाटतं, कारण हे सगळे रानातले पक्षी माणसांपासून दूर कुठेतरी लपून छपून घरटं बनवत असतात. आम्हाला ते आपले समजतात याचंच खूप समाधान वाटतं. इथे बुलबुल पक्ष्याचं घरटं आहे. छान बुलबुल पक्षी आपल्या पिल्लांना दाणे टिपून आणून तो त्यांना भरवतो आहे. तर हे आमच्या घराच्या अंगणात आहे, गावच्या घराच्या अंगणात आहे. आणि असे बऱ्याच पक्ष्यांची घरटी आमच्या गावच्या अंगणात आहे, कारण आमच्या बाबांनी त्यांना लाडवून ठेवलेलं आहे आणि त्यांना इथे सुरक्षित वाटतं. त्यामुळे बऱ्याच पक्ष्यांची, म्हणजे दयाळ पक्षी म्हणा, बुलबुल पक्षी म्हणा, अशा बऱ्याच पक्ष्यांची इथे घरटी आहेत आणि आम्हाला इथे खूप छान वाटतात. त्यांना सुरक्षित वाटतं म्हणून आम्ही त्यांना डिस्टर्बही करत नाही. म्हणून हा व्हिडिओसुद्धा तुम्हाला मी लांबून दाखवला, कारण ते आपल्या पिल्लांना छान दाणं भरवतं आहे आणि त्यांना डिस्टर्ब नको, ते घाबरतील आणि अजून पिल्लं खूप छोटी आहेत, म्हणून हा लांबून दाखवलेला व्हिडिओ आहे.